आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चा तर होणारच. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवासाठी स्वाभिमान संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव दर्शन स्पर्धेचे पुरस्कार वितरण रविवारी दुपारी करण्यात आले. या डी मोहन आणि भरत पाटील यांच्या नेतृत्वाखाली साकार करण्यात आलेल्या फुलेनगर गणेशोत्सव मंडळाला प्रथम पारितोषिक देण्यात आले. अंबरनाथ पश्चिमेकडील फुलेनगर परिसरात डी मोहन यांनी स्थापन केलेल्या फुलेनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या वर्षी पंजाबच्या अमृतसर येथील प्रसिद्ध सुवर्ण मंदिराची हुबेहू प्रतिकृती साकारली होती. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर देखावे सादर करणाऱ्या या मंडळाच्या या वर्षीच्या देखाव्याला पाहण्यासाठी शहर व आसपासच नव्हे तर मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर आदी ठिकाणाहून ही दर्शकांनी मोठी गर्दी केली होती. याशिवाय अंबरनाथ व उल्हासनगर शहरातील सर्वच गुरुद्वाराच्या पदाधिका अधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन डी मोहन व भरत पाटील यांच्या टीमचे अभिनंदन केले. सर्व स्तरातून गौरविण्यात आलेल्या या देखाव्याला स्वाभिमान संघटनेचे शहराध्यक्ष विकास सोमेश्वर व राहुल सोमेश्वर यांनी प्रथम पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमादरम्यान 51 मंडळांना विविध निकषांवर सन्मानित करण्यात आले. उस्मान शाह, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.